वेळात पुढच्या बातमीकडे. विद्याभारती महाविद्यालय कॅम्प अमरावती इथे दिनांक 20 डिसेंबर रोजी भारताच्या प्रथम महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना NCC व वाणिज्य विभागाच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला विद्याभारती शैक्षणिक संस्थेचे सचिव डॉक्टर अशोक चव्हाण, डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर PR सोमवंशी, अधिष्ठाता डॉक्टर AT देशमुख, विद्याभारती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रज्ञा येनकर, फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर AT पांडे, प्रतिभाताई पाटील शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर KV शिरभाते, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर AD चव्हाण, कर्नल अनुप रावल, कर्नल P राजनारायण, लेफ्टनंट कर्नल MK सिंग, डॉक्टर विशाल सिंग शेखावत तसेच रक्तदान समितीचे प्रमुख महेंद्र भुतडा प्रामुख्यानं उपस्थित होते. विद्याभारती शैक्षणिक मंडळाच्या स्थापनेपासून चालू असलेल्या या उपक्रमाचं याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी विशेष कौतुक केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. याप्रसंगी NCC कॅप्टन डॉक्टर MM राठोड, वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर SB कडू, NSS प्रभारी प्राध्यापक अथर इक्बाल, प्राध्यापक अमित इंगोले, प्राध्यापक जयंत बनसोड यांनी या कार्यक्रमात विशेष सहकार्य केलं. महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थी तसेच NCC कॅडेट व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी रक्तदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. या रक्तदान शिबिरामध्ये PDMC चमूमधील डॉक्टर सुप्रिया पाटील, हरीश खान, साहेबराव अलमावदे, अमोल कुचे, अमित धोरणे, प्राजक्ता गुल्हाने यांनी मोलाची भूमिका बजावली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक पूजा सावसाकडे यांनी केले तर आभार प्राध्यापक सागर रायचुरा यांनी मानले आहे. महाविद्यालयातील विविध विभागातील विभाग प्रमुख शिक्षकेतर कर्मचारी यांनी या शिबिरामध्ये सक्रिय सहभाग घेतला. या आयोजनासंदर्भात विद्याभारती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रज्ञा येनकर यांनी अधिक माहिती दिली. हा रेडी बोला की. नमस्कार. भारताच्या पहिल्या महिला भूतपूर्व राष्ट्रपती आदरणीय प्रतिभाजी पाटील आमच्या लाडक्या ताईसाहेब यांचा काल 19 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा झाला. फार मोठ्या प्रमाणात साजरा झाला. त्याचाच एक भाग म्हणून आज आमच्या महाविद्यालयामध्ये महाविद्यालयाच्या आणि या कॅम्पसच्या सगळ्या वेगवेगळ्या युनिट्स आणि महाविद्यालयांच्या वतीने आज ब्लड डोनेशनचा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. मला आनंद वाटतो की ह्या प्रसंगी फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या 2 वर्षांनंतर फार मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अतिशय उत्साहाने येऊन ह्यात सहभागी झाले. संपूर्ण महाविद्यालयाच्या वतीने मी आमच्या लाडक्या ताई साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करते, ईश्वरचरणी प्रार्थना करते की देव त्यांना उदंड आयुष्य देव, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आमच्यावर कायम असेल आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही पदक्रमण करू शकू आणि शिक्षणासोबतच समाजकारणाचं हे काम ह्या माध्यमाच्या ह्या इन्स्टिट्यूटची विद्याभारती शैक्षणिक मंडळाच्या माध्यमातून होवो हीच ईश्वर चरणी आजच्या दिवशी प्रार्थना करते.